नमस्कार. खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था यांच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील क्षमता निर्माण घटका अंतर्गत टोमॅटो केचप बनवण्याच्या व्हिडिओ प्रात्यक्षिक सत्रासाठी मी आपणा सर्वांचे स्वागत करते. सुरुवातीला टोमॅटोची निवड प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत खराब टोमॅटो बाजूला केले जातात आणि चांगले टोमॅटो बबल वॉशर म्हणजेच फळे धुण्याच्या यंत्राद्वारे धुतले जातात. या यंत्रामध्ये तयार होणारे बुडबुडे फळाच्या पृष्ठभागावरील धूळ आणि माती स्वच्छ करण्यास मदत करतात. स्वच्छ धुतलेली फळे यापुढे अर्धपक्वन प्रक्रियेसाठी घेतली जातात. या प्रक्रियेत फळे 85 डिग्री सेंटीग्रेड पाण्यात 3 मिनिटांसाठी ठेवली जातात. ही प्रक्रिया डबल जॅकेटेड केटलमध्ये केली जाते. या भांड्यात पाणी वाफेच्या सहाय्याने गरम केले जाते. पाणी गरम झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकले जातात. या प्रक्रियेमुळे फळांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारी द्रव्ये ज्यांमुळे तयार होणारा पदार्थ खराब होऊ शकतो ज्याला संप्रेरके असे संबोधले जाते ती निष्क्रिय केली जातात. तसेच फळांच्या उतकांमधील म्हणजेच टिश्यूजमधील हवा प्रामुख्याने ऑक्सिजन बाहेर काढला जातो. तसेच फळांचा रंग कायम केला जातो आणि फळे नरम देखील होतात ज्याची मदत पुढील प्रक्रियेस होते. अर्धपक्वन केलेले टोमॅटो पाण्यातून बाहेर काढले जातात आणि पुढील प्रक्रियेसाठी म्हणजेच लगदा बनवण्यासाठी घेतले जातात. स्क्रू टाईप यंत्र लगदा बनवण्यासाठी वापरले जाते. स्क्रूचे पाते तयार लगदा बाहेर फेकते. बिया तसेच त्वचा वेगळी करण्यासाठी एक गाळणी या यंत्रामध्ये असते जिला फिनिशर म्हणून संबोधले जाते. तयार लगदा यंत्रसामग्रीच्या खालील भागात जमा होतो. तुम्ही इथे तयार लगदा यंत्रसामग्रीच्या तळाशी तसेच बिया व त्वचा दुसऱ्या बाजूस पाहू शकता. तयार लगदा हा स्टीम जॅकेटेड भांड्यात म्हणजेच वाफेवर गरम होणाऱ्या भांड्यात घेतला जातो आणि घट्ट केला जातो. लगदा वाफेच्या सहाय्याने गरम केला जातो त्यामुळे लगदातील पाण्याचे प्रमाण कमी कमी होत लगदा घट्ट होतो. घट्ट केलेल्या लगद्याचे टोटल सोल्युबल सॉलिड म्हणजेच एकूण विद्राव्य घटक प्रमाण हे 25 डिग्री प्रिक्सपेक्षा कमी नसावे. आपण केचप बनवत आहोत त्यामुळे यामध्ये अनेक प्रकारचे मसाले आता आपण मिसळणार आहोत. या प्रक्रियेत मसाले मुख्यत्वे बारीक केलेले मसाले एका कापडाच्या तुकड्यात बांधून गरम होत असलेल्या लगद्यात ही पुरसुंडी टाकली जाते. या मसाल्यांमध्ये बारीक केलेला लसूण, दालचिनी, लवंग, तमालपत्र, काळी मिरी, सुकवलेल्या लाल मिरच्या इत्यादी पदार्थ टाकले जातात. हे सगळे मसाले बारीक करून कपड्याच्या तुकड्यात बांधून गरम होणाऱ्या लगद्यात टाकले जातात. ही कपड्याची पुरसुंडी प्रक्रियेच्या शेवटी काढली जाते. यानंतर गरम लगद्यात साखर टाकली जाते. गरम होत राहिल्यामुळे तसेच घट्ट होत असल्यामुळे लगद्यातील टोटल सोल्युबल सॉलिड म्हणजेच एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण वाढत जाते. हे प्रमाण 25 डिग्री ब्रिक्सपर्यंत पोहोचल्यावर लगदा गरम करण्याची प्रक्रिया थांबवली जाते. प्रक्रिया सुरू असताना मध्ये मध्ये एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण हे रिफ्रॅक्टोमीटर किंवा ब्रिक्स मीटरच्या सहाय्याने मोजले जाते. जेव्हा एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 25 डिग्री ब्रिक्सपर्यंत पोहोचते तेव्हा लगदा बाटल्यांमध्ये भरण्यासाठी तयार होतो. लगदा बाटल्यांमध्ये भरण्याआधी त्यामध्ये 1% कमी क्षमता नसलेले ऍसिटिक ऍसिड तसेच अन्न संरक्षक पदार्थ मिसळले जाऊ शकतात. उदाहरणार्थ सोडियम बेंझोएट. पदार्थ भरण्याच्या भागात लगदा तयार काचेच्या बाटल्यांमध्ये भरला जातो आणि लगेच बाटल्यांना झाकण लावले जाते.
तयार बाटल्या थंड केल्या जातात आणि साठवणीत ठेवल्या जातात. आतापर्यंत आपण टोमॅटो केचप बनवण्याच्या प्रक्रियेचे व्हिडिओ प्रात्यक्षिक आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत पाहत होतो. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश सरकार यांच्या सहभागासोबत संपूर्ण भारत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सूक्ष्म उद्योजकांना भांडवल तंत्रज्ञान आणि व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठीची मदत करण्यासाठी सुरू केली आहे.